मार्चच्या मध्यावर तीव्र उन्हाळ्यात सुरुवात झाल्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे पिण्याच्या पाण्यासाठी वाढती मागणी सुरू झाली आहे त्यामुळे जलसंपदा विभागाने रब्बीसह साथ पिण्यासाठी निश्चित असलेली आवर्तने सोडण्यास सुरुवात देखील केली आहे हे चित्र दिलासादायक असले तरीही यंदा मात्र गतवर्षीच्या तुलनेत तब्बल नऊ टक्के कमी पाणीसाठा जिल्ह्यातील धरणांमध्ये आहे शिवाय आता उन्हाची दाहकता जशी जशी वाढत जाईल तशी तशी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी नियोजित आवर्तने सोडली जाणार असल्याने त्यात वेगाने कपात होणार आहे गतवर्षीच्या समाधानकारक पावसामुळे हो जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण होणार नसली तरीही पाण्याची वाढती गरज आणि टंचाईची शक्यता लक्षात घेता आत्तापासून पाणी जपून वापरण्याची आवश्यकता असल्याचे मत जलसंपदा विभाग अधिकारी यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली नाईन न्यूज ब्युरो नाशिक